हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला वांगं फ्राय करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत, मी इथे दोन मोठी वांगी घेऊन ती मधीतून एकदम बारीक कापून घेतलेली आहेत। तुम्ही बघू शकता इथे मी कशाप्रकारे ही वांगी कापून घेतलेली आहेत। ते झालं तर शक्यतो लहान साईजवालीच वांगी घ्या, ती इझिली पटकन शिजतात। मी इथे एक 2 ते 3 चम्मच लाल तिखट यूज केलेलं आहे, 1 चम्मच हळद, चवीनुसार मीठ, तेल आणि 1 चम्मच गरम मसाला। तर सर्वप्रथम मी एका 2 वांग्यांना मीठ लावून घेते। आता त्यावर मी 1/2 चम्मच हळद टाकलेली आहे, 1 चम्मच गरम मसाला आणि 2 चम्मच लाल तिखट। तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्याप्रमाणात तुम्ही इथे हा मसाला यूज करू शकता। आता मी हा मसाला एकदम वांग्याच्या आतपर्यंत व्यवस्थित लावून घेते। आता हा मसाला मी पूर्णपणे वांग्यावरती व्यवस्थित असा चिटकवून घेतलेला आहे। आता त्यावर थोडंसं पाणी टाकून मी हे 10 ते 15 मिनटे मॅरिनेशनसाठी ह्याला ठेवून देणार आहे। जेमतेम 1 ते 2 चम्मचच पाणी वापरा, जास्त पण पाणी वापरू नका, जेणेकरून हे वांगे ओळे राहावेत म्हणून मी इथे पाणी यूज केलेलं होतं। आता मॅरिनेशन झालेली आहे, 10 मिनिटं झालेली आहेत। आता तळण्यासाठी मी एक तव्या गरम करत ठेवलेला आहे, त्यात मी आता 1-2 चम्मच तेल गरम करते। आता त्यावर मी जी वांगी अगोदर मॅरिनेट केलेली होती ती वांगी आता मी तव्यावरती टाकलेली आहेत। आता मी झाकण देऊन ही 1 साईड ह्याची 5 मिनिटे शिजून घेणार आहे। नंतर 5 मिनिटे झाल्यावर मी ही वांगी पलटून पुन्हा त्याची दुसरी साईड 1-5 मिनिटे पुन्हा शिजून घेणार आहे। मी पुन्हा पलटून ही वांगी पुन्हा 1-5 मिनिटे शिजून घेणार आहे। जोपर्यंत वांगी पूर्णपणे नरम होत नाहीत तोपर्यंत ह्याला शिजून घ्या। दोन्ही साईड जेव्हा एकदम नरम होतील तेव्हा तुम्ही गॅस बंद करू शकता। तुम्ही बघू शकता ही माझी वांगी जवळजवळ आता रेडी होत आलेली आहेत। मी आता ही गॅस बंद केलेली आहे। आता तुम्हाला ती मी वांगी एका प्लेटमध्ये काढून दाखवते। तुम्ही वांगी चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता। आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये